आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्या। मोफत वितरण योजनांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका। आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने होणार 75,000 जिलेबी पाकिटांचे वितरण। आमदार अभय पाटील यांच्याकडून अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा। बिजगरणी येथे घराची भिंत कोसळल्याने 5 लाखांचे नुकसान। तिसरा श्रावण शुक्रवार उत्साहात साजरा। हिंदू जनजागृती समितीतर्फे महिला विद्यालयात व्याख्यान संपन्न। बाबा फॉल्स बनतो आहे पर्यटकांचे आकर्षण। माविनकट्टी ग्रामस्थांची घरांसाठी मागणी। कल्लोळी ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन। Chennapasappa and Sons, The Textile Mall, Grand Opening on 26th June at Tilakwadi, Belagavi. Something happens when you see a perfect moment, where you lose yourself in a new perspective. Strange energy runs through your mind. The moment you see those shining eyes, before you realize, a smile spreads unknowingly. The heart beats rapidly. Finding the right moment is like finding the right partner. One click and it's yours. The all new Z62. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची घटना घडली आहे। जम्मू काश्मीर मधील बंदीपोरा भागात दहशतवाद्यांनी एका प्रवासी मजुराची गोळी झाडून हत्या केली आहे। दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या मजुराचे नाव मोहम्मद अमरेज असून तो बिहार येथील रहिवासी आहे। मोहम्मद अमरेज हा 19 वर्षाचा तरुण बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील बेसाड गावातील रहिवासी होता। बंदीपोराच्या सोदणारा सुंबल मध्ये अचानक त्याच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या होत्या। मध्यरात्री जवळपास 12 दरम्यान ही घटना घडली आहे। अमरेजला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारा दरम्यानच त्याचा मृत्यू झाला। काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा टार्गेट किलिंगच्या घटनेने खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी नाकाबंदी केली आहे, तसंच सुरक्षा रक्षकांनी बंदीपोरामध्ये सर्च ऑपरेशन जारी केलंय। काश्मीर खोऱ्यात सातत्याने बिगर काश्मीरी लोकांना टार्गेट केलं जात आहे। जम्मू काश्मीर मध्ये गेल्या 10 महिन्यांपासून बिहार मधील 7 मजुरांची हत्या करण्यात आली आहे। याआधी पुलवामा मध्येही बिहारच्या एका मजुराची हत्या करण्यात आली होती। मोफत वितरण योजनांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका। निवडणूक काळात राजकीय पक्षांकडून काही वस्तूंचे मोफत वितरण करण्यात येते, तसेच सत्तेत आल्यानंतर काही गोष्टी मोफत देण्याचे आश्वासन दिले जाते। सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांच्या या मोफत धोरणाला गांभीर्याने घेतले आहे। मोफत वितरण ही गंभीर बाब असून त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बाधा पोहोचते, असे मत सर्वोच्च न्यायालयाकडून गुरुवारी व्यक्त करण्यात आले। ज्येष्ठ विधिज्ञ अश्विनी उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश एन.व्ही. रमन आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। राजकीय पक्षांच्या मोफत सुविधा देण्याच्या घोषणांवर बंदी घालण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे। राजकीय जाहीरनाम्याचे नियमन करण्यासाठी आणि त्यामधील आश्वासनांना राजकीय पक्षांना जबाबदार धरण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात यावीत, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे। हा गंभीर मुद्दा आहे, त्यामुळे दोन्ही बाजूंचा विचार करून निर्णय घेतला जाणार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले। मोफत सुविधा आणि सामाजिक कल्याणकारी योजना या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की अर्थव्यवस्थेचे पैसे गमावणे आणि कल्याणकारी उपाय यामध्ये समतोल साधला पाहिजे।
भारत हा असा देश आहे की जिथे गरिबी आहे आणि केंद्र सरकारची ही भुकेल्यांना अन्न देण्याची योजना आहे. अर्थव्यवस्था पैसा गमावत असल्याने जनकल्याणाचा समतोल राखता आला पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने होणार 75,000 जिलेबी पाकिटांचे वितरण. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आता सर्वत्र तयारी सुरू झाली आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघामध्ये आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने 75,000 जिलेबी पाकिटचे वितरण करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आनंद उत्सव साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात या उपक्रमाचे प्रमुख असणारे भाजप कार्यकर्ते प्रवीण पिळणकर यांनी ही माहिती दिली आहे. या जिलेबी वितरण कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेण्यात येत आहेत. त्यासाठी राजस्थान येथून 20 स्वयंपाकी आलेले आहेत. त्यांच्याकडून उत्तम प्रकारची तुपातील जिलेबी तयार करून घेण्यात येत आहे. हर घर तिरंगा या मोहिमेच्या बरोबरीने हर घर मिठाई हा देखील संकल्प यशस्वी करण्यात येणार आहे. दिनांक 13 पासून यांचे वितरण सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर त्या निमित्ताने 75,000 स्विच बॉक्स वितरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 14 तारखेला रात्री जवळपास 8:30 दरम्यान जवळपास 5,000 बाईक रॅली, 5,000 बाईक सवारांचं बाईक रॅली, त्याच्याबरोबर मशाल बाईक रॅली करायचा एक निर्णय घेतलेला आहे. येणारा हा 15 ऑगस्ट जो आपला भारताचा 75वा अमृत महोत्सव आम्ही जो साजरा करणार आहोत, त्यानिमित्ताने आमदार अभय पाटील यांनी 75,000 जिलबी 75,000 जिलबीचे पॅकेट्स आपल्या दक्षिण मतदारसंघात वितरित करण्याचा एक नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे. त्याची तयारी आज होत आहे. या तयारीसाठी आम्ही 20 कारीगर हे राजस्थानवरून मागवलेले आहेत. त्याच्यामध्ये ही जिलबी खास प्रकारे तुपात तयार करण्यात येत आहे आणि याच्यासाठी 8 ते 10 दिवसापासून तयारी चालू आहे. आणि जो मोदी साहेबांनी जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे हर घर तिरंगा, त्याचबरोबर हर घर स्वीट्स वाटण्याचा, दक्षिण भागात हर घर म्हणजे प्रत्येक घरी एक स्वीट वाटण्याचा उपक्रम आमदार अभय पाटील यांनी, एक आगळा वेगळा उपक्रम आमदार अभय पाटील यांनी आमच्या दक्षिण भागात घेतलेला आहे. त्याचीही तयारी इथं चालू आहे आणि 13, 14, 15 ह्या स्वीट्सचं वितरण आमच्या दक्षिण मतदारसंघातल्या प्रत्येक घरात 75,000 पॅकेट्स पोहोचवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. आमदार अभय पाटील यांच्याकडून अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा. बेळगाव शहर आणि परिसरात मागील 8 दिवसात सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये जुन्या घरांची पडझड देखील झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नुकसानग्रस्त कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच नुकसान झालेल्या कुटुंबांना तातडीने भरपाई देण्याच्या दृष्टीने त्वरित पावले उचलण्यात येतील अशी ग्वाही दिली. दक्षिण विभागातील वडगाव, भारतनगर, संभाजीनगर या भागातील नुकसानग्रस्तांच्या त्यांनी भेटी घेतल्या. नीता डोंगरे, शिवाजी पवार, रवंताबाई डोंगरे, रमा वायंगडे, आनंदा बिर्जे, भीमा टक्केकर, मोहन जाधव, महेश पाटील यांच्या भेटी घेण्यात आल्या. संभाजीनगर येथे एका घराला आग लागून झालेल्या नुकसानीची देखील पाहणी करण्यात आली. तसेच त्यांची विचारपूस करून तातडीने भरपाई देण्यासाठी सूचना करण्यात आल्या. यावेळी प्रांताधिकारी रवी कर्लिंगन्नावर, तहसीलदार व्ही आर कुलकर्णी आदी उपस्थित होते. त्यांना आमदार अभय पाटील यांनी सूचना केल्या. माझ्या मतदारसंघामध्ये अतिवृष्टीमुळे काही घर कोसळलेले आहेत, काही घर डॅमेज झालेले आहेत. परवापासून त्याचं इन्स्पेक्शन चालू झालेलं आहे. काही घरं अगोदरसुद्धा काही 2-3 घरं झालेलं आहेत. तर जास्तीत जास्त जे डॅमेज झालेलं आहेत आणि काही कमी झालेलं आहे त्यांचं सर्वे ECA आणि तहसीलदारांना घेऊन मी काल आणि परवा 2-3 दिवसांपासून चालू झालेलं आहे. तर मी त्यांना अधिकाऱ्याने एवढं सांगितलं आहे की तुम्ही कायदा न विचार करता जसं लोकांना उपयोग झाला पाहिजे त्या पद्धतीनं त्यांना कॉम्पेन्शन दिलं पाहिजे. कायदा सीला येतं आहे, बीला येतं असं विचार न करता जास्तीत जास्त कॉम्पेन्सेशन त्यांना मदत होईल त्या पद्धतीनं सर्वे करून रिपोर्ट घालायला सांगितलं. आणि त्या सगळ्या लोकांना सरकारकडनं माननीय मुख्यमंत्री बसवराज बोम्मई साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक घरं जे पावसाने डॅमेज झालं आहे त्यांना 100% त्यांना परिहार मिळणारच आहे. बिजगरणी येथे घराची भिंत कोसळल्याने 5 लाखांचे नुकसान.
बेळगाव तालुक्यातील बिजगरणी येथील नारायण वामन भास्कर यांच्या घराची भिंत अतिवृष्टीने कोसळली, त्यामुळे जवळपास 5 लाखाहून अधिक रकमेचे नुकसान झाले आहे। यामध्ये प्रापंचिक साहित्य व धान्याचे देखील नुकसान झाले आहे। ग्रामपंचायत आणि गावातील ग्रामस्थ कमिटी सदस्य वसंत अष्टेकर यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आहे। गेल्या काही दिवसापासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ब्रह्मलिंग गल्ली बिजगरणी येथील नारायण वामन भास्कर यांच्या घराची भिंत कोसळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे, तर उर्वरित घर देखील कोसळून पडण्याच्या अवस्थेत आहे। नारायण वामन भास्कर यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची असून गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे त्यांच्या घराची एक भिंत आज रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास पडली। यावेळी घरातील माणसे घरातच झोपलेली होती। ही भिंत बाजूच्या जागेत पडल्याने यामुळे अनर्थ टळला। पावसामुळे घराची भिंत पडल्याचे समजताच ग्रामसेवक व तलाठी यांनी घराला भेट देऊन पाहणी केली। तिसरा श्रावण शुक्रवार उत्साहात साजरा। पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आलेला तिसरा श्रावणी शुक्रवार उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने घरोघरी श्री लक्ष्मी पूजन आणि सत्यनारायण महापूजा असे कार्यक्रम पार पडले। या उत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती। पूजेसाठी आवश्यक असणारी फळे फुले यांचे व्यवहार तेजीत होते। शहरातील अनेक ठिकाणी असणाऱ्या श्री लक्ष्मी देवस्थानामध्ये भक्तांची गर्दी झाली होती। मंदिराच्या वतीने देवीला विशेष अलंकार करण्यात आले होते। याचे दर्शन घेण्यात महिला वर्ग आघाडीवर होता, त्यामुळे भक्तांच्या गर्दीने मंदिराची आवारे फुलली होती। हिंदू जनजागृती समितीतर्फे महिला विद्यालयात व्याख्यान संपन्न। आपल्या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले आहे, त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे। या स्वातंत्र्याची जपणूक करणे आणि आपल्या राष्ट्रीय चिन्हांचा सन्मान करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे विचार हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकारी उज्ज्वला गावडे यांनी व्यक्त केले। यंदाच्या स्वातंत्र्य दिनाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने महिला विद्यालय हायस्कूल येथे स्वातंत्र्य गाथा व राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा या विषयावर हिंदू जनजागृती समितीच्या सौ उज्ज्वला गावडे यांनी मार्गदर्शन केले। त्यानंतर या संदर्भात शाळा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। यावेळी महिला विद्यालयाचे मुख्याध्यापक VN पाटील व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते। तसेच हिंदू जनजागृती समितीचे सौ चेताली यादव याही उपस्थित होत्या। कार्यक्रमाचा लाभ 300 अधिक विद्यार्थ्यांनी घेतला। बाबा फॉल्स बनतो आहे पर्यटकांचे आकर्षण। पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने बेळगावकरांसाठी चंदगड तालुक्यातील अनेक ठिकाणे सोयीस्कर आहेत। बेळगावसह आसपासच्या अनेक गावांमधून आंबोलीचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटन मोठ्या संख्येने जात असतात। आता पर्यटकांसाठी आंबोलीच्या जवळच बाबा फॉल्स हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनतो आहे। या परिसरामध्ये असणारे सुमारे 5 धबधबे पर्यटकांना साथ घालीत असतात, त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी खेचला जात आहे। बेळगाव पासूनच सुमारे 40 किलोमीटर अंतरावरील हे पर्यटन स्थळ सध्या आपल्या निसर्ग सौंदर्याने समृद्ध झाले आहे, त्यामुळे येथे पर्यटक मंडळी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत। तसेच सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी मोठी गर्दी होत आहे, मात्र योग्य सावधगिरी बाळगून पर्यटनाचा आनंद लुटण्याचे आवाहन करण्यात येत आहे। माविनकट्टी ग्रामस्थांची घरांसाठी मागणी। मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे माविनकट्टी गावामध्ये अनेक घरांची पडझड झाली आहे। त्यांना कोणत्याही प्रकारे भरपाई देण्यात आलेली नाही, त्यामुळे सध्या काही ग्रामस्थांना बेघर होण्याची वेळ आली आहे। याची दखल घेऊन ग्रामस्थांना त्वरित घरे देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या मागणीचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले। माविनकट्टी गावामध्ये घरे कोसळल्यानंतर काही ग्रामस्थ गावातील एका मठामध्ये वास्तव्य करीत आहेत। शाळकरी विद्यार्थी तेथूनच शाळेला जात आहेत, मात्र या प्रकाराकडे सरकारी यंत्रणेचे लक्ष नाही, त्यामुळे संकट निर्माण झाले आहे। यातून आमची सुटका करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। कल्लोळी ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन। गोकाक तालुक्यातील कल्लोळी गावामध्ये शाळा इमारत निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक वेळा निवेदने सादर केली होती, परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही। यासाठी कल्लोळी ग्रामस्थांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले। तसेच या संदर्भात प्रशासनाने लक्ष घालून दखल घ्यावी आणि गावातील विद्यार्थ्यांसाठी एक शाळा निर्माण करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या संदर्भात प्रशासनाशी चर्चा करून देखील तोडगा निघालेला नाही, याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज।
जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, टूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831-243577। विश्रांति नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। केपीसीसी कार्याध्यक्ष आणि अमकनबर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली कडोली जिल्हा पंचायत क्षेत्रामधील गावांमध्ये 75व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी कडोली जिल्हा पंचायत क्षेत्रातील देवगिरी गावातील गांधीघर येथे माजी सैनिकांच्या हस्ते महात्मा गांधीजी यांच्या फोटोचे पूजन करून पदयात्रेला चालना देण्यात आली। संपूर्ण गावामध्ये तिरंगा घेऊन पदयात्रा काढण्यात आली। यानंतर कडोली येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली। यमकनमर्डी मतदारसंघातील 7 जिल्हा पंचायतीत 13 ऑगस्ट पर्यंत दररोज पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। यावेळी या पदयात्रेत महिला आणि युवक देखील राष्ट्रीय ध्वज घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते। या प्रसंगी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कांबळे, सिद्धू सुगणार, केपीसीसी सदस्य मलगवडा पाटील, दुर्डेश्वर मठाचे स्वामी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हर घर तिरंगा मोहिमेसाठी ॲडव्होकेट मुर्गेंद्र गौडा पाटील यांचा उपक्रम। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली हर घर तिरंगा मोहीम यशस्वी करण्यासाठी भाजप पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट मुर्गेंद्र गौडा पाटील यांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे। त्यांनी वकील वर्गासाठी ध्वजांचे मोफत वितरण केले। त्यांचा हा उपक्रम स्वागतार्ह ठरला आहे। त्यांनी या ध्वज वितरण प्रसंगी आपल्या उपक्रमाची माहिती दिली। आपल्या देशभक्तीचे दर्शन व्हावे यासाठी पंतप्रधानांनी हर घर तिरंगा या उपक्रमाची हाक दिली आहे। यंदाचे वर्ष हे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे, त्यामुळे हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले। वकील संघटनेच्या सदस्यांनी त्यांचे स्वागत करून राष्ट्रध्वजाचा स्वीकार केला। लायन्स क्लब शहापूरच्या पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा संपन्न। लायन्स क्लब ऑफ शहापूरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा शनिवारी पार पडला। यावेळी क्लबचे माजी प्रांतपाल श्रीकांत शानबाग यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ देवविली। क्लबचे नूतन अध्यक्ष म्हणून अमर अखनोजी यांनी शपथ घेतली। सचिवपदी राजेश देसूरकर, खजिनदार महादेव हिरोबा, पहिले उपाध्यक्षपदी श्रीहरी पिसे, दुसरे उपाध्यक्षपदी विलास सावगावकर, सहसचिवपदी नितीश तोष्णीवाल, क्लब प्रशासकपदी संजीव अध्यापक आणि समन्वयकपदी प्रशांत सावंत यांना शपथ देवविली। यावेळी क्लबचे पदाधिकारी आणि निमंत्रित मान्यवर यांनी कार्यक्रमात भाग घेतला होता। मराठा सेवा संघाच्या युवा मेळाव्याला प्रतिसाद। वडगाव येथील मराठा सेवा संघाच्या 4th वर्धापन दिनानिमित्त मराठा युवा युवती महिला उद्योजक मेळावा मंगळवारी दिनांक 9 रोजी झाला। श्री तुकाराम महाराज सामाजिक सांस्कृतिक भवन येथे झालेल्या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले। प्रमुख वक्ते म्हणून युवा उद्योजक विठ्ठल कोतेकर,
मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, उद्योजक राजेंद्र मुदगेकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, संजय मोरे, आर एम चौगुले आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, जिजाऊ प्रतिमा पूजन आणि शिवपूजन करण्यात आले. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत युवकांना त्यांच्या उद्योग व्यवसाय चालू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष किरण धामणेकर यांनी प्रास्ताविक केले. दीपक कोले यांनी स्वागत केले. अनिल हुंद्रे व ऐश्वर्या मेणसे यांनी सूत्रसंचालन केले. मनोज घाडी यांनी आभार मानले. शहापूर ज्ञानेश्वरी पारायण मुहूर्तमेढ रोपण उत्साहात. शहापूर येथील श्री ज्ञानेश्वरी माऊली सेवा मंडळातर्फे सोमवार दिनांक 15 ते रविवार दिनांक 21 ऑगस्ट या दरम्यान श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पारायण सोहळ्याचे मुहूर्तमेढ रोपण खासबाग येथे जयशंकर भवन समोर करण्यात आले. नगरसेवक रविराज सांबरेकर, जयवंत जाधव, रवी साळुंखे तसेच मराठा सांस्कृतिक भवनचे अध्यक्ष शंकर बाबली यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवण्यात आली. पारायण मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण बन्नार यांच्या हस्ते ज्ञानेश्वर प्रतिमा पूजन, मराठा बँकेचे संचालक शेखर हंडे तसेच शंकर राठोड यांच्या हस्ते विठ्ठल प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीप प्रज्वलन कुश नार्वेकर, लव नार्वेकर, बाळकृष्ण नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. सोमवार दिनांक 15 रोजी सकाळी 7 वाजता ज्ञानेश्वरी पारायण सुरुवात होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. आराधना शाळेतील विद्यार्थ्यांनी बांधली सैनिकांना राखी. येथील किल्ला परिसरात असलेल्या आराधना विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत विविध रंगाच्या राख्या बनविल्या होत्या. रक्षाबंधनाचे औचित्य साधून टीए बटालियनच्या सैनिकांना शाळेतील विद्यार्थिनींनी राखी बांधली तसेच रक्षाबंधनाचा सोहळा साजरा केला. यावेळी मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी उपस्थित सैनिक अधिकारी तसेच जवानांचे स्वागत केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणी म्हणून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यास शाळेतील शिक्षक रशीद भाई, द्वारकाताई पाटील, अश्विनी पवार, किशोरी जुवेकर, नंदा लोहार व सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील आदी उपस्थित होते. हिंडलगा ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीला निवेदन. मन्नूर आंबेवाडी रस्त्याची उंची वाढविण्यात आल्याने हिंडलगा सुळगा मन्नूर आंबेवाडी गावातील शेतकऱ्यांची शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. यामुळे मार्कंडेय नदीचे पात्र मोठे करण्याबरोबर अन्य उपाययोजना करण्याची मागणी हिंडलगा येथील शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन बुधवारी हिंडलगा ग्रामपंचायत उपाध्यक्षा भाग्यश्री कोकितकर यांना देण्यात आले. मन्नूर रस्ता उंच करण्यात आल्याने यामुळे शेतकऱ्यांनी ग्रामपंचायती रमाकांत पावशे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले. या प्रकारामुळे पाणी साचून राहत असल्याने भात पीक कुजून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. राजू कुपेकर, श्रीकांत जाधव, मारुती पावशे, देवाप्पा जगताप आदी यावेळी उपस्थित होते. 1 कोटीसाठी मित्राचे अपहरण. पैशासाठी मित्रांनी मित्राचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली, पण पोलिसांनी सुखरूपपणे त्याची सुटका केली. गरीब नवाज मुल्ला राहणार मंटूर रोड हुबळी असे सुटका झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो शहरातील एका खासगी महाविद्यालयात इंजिनिअरिंग मध्ये शिकतो. काही दिवसांपूर्वी त्याने ऑनलाइन गेम मध्ये 11 कोटी कमावले होते. याविषयी त्याने मित्राला सांगितले होते. तो रोज मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत होता. हे पाहून 7 मित्रांनी त्याच्या अपहरणाचा कट रचला. त्यांनी गरीबच्या पालकांकडे 1 कोटीची खंडणी मागितली. त्याच्या वडिलांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयितांना अटक केली. काकतीजवळ मुंबईचा तरुण ठार, 5 जखमी. कारवरील नियंत्रण सुटून पलटी झाल्याने 1 जण ठार झाला तर अन्य 5 जण जखमी झाले. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर काकतीजवळ राजस्थान ढाब्याजवळ गुरुवारी सकाळी 7:30 सुमारास हा अपघात घडला. अकीम राजा, इशाद अहमद, बहादूर शहा, वय 26, राहणार नेरूळ नवी मुंबई असे मृताचे नाव आहे. पुण्याहून बेंगळूरला कुटुंब निघाले होते. सहाद इसाक खाजी हा कार चालवत होता. राजपुरोहित ढाब्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटून ती पलटी झाली. यानंतर कारने समोरून निघालेल्या ट्रकला धडकी दिली. उदय केदारी भोसले यांचे निधन.
होसूर बसवान गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उदय केदार भोसले यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 47व्या वर्षी गुरुवारी रात्री 11 वाजता राहत्या घरी निधन झाले. अंत्यविधी शुक्रवारी सकाळी ठीक 10 वाजता होसूर येथून खासबाग जुने बेळगाव स्मशानभूमी येथे होणार आहे. नगरसेवक जयंत जाधव यांचे ते भाऊजी होते. बुद्धिबळ स्पर्धा उद्यापासून. संतबीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व चेकमेट स्कूल ऑफ बुद्धिबळ यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध गटातील बुद्धिबळ स्पर्धेला दुपारी 1 वाजता प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा 3 दिवस चालणार असून 9, 13 व 17 वर्षाखालील तसेच खुल्या गटात बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 9, 13 व 17 वर्षाखालील गटातील स्पर्धा 13 व 14 ऑगस्ट रोजी तर 15 ऑगस्ट रोजी खुल्या गटातील स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेतील पहिल्या 10 विजेत्यांना अनुक्रमे रोख 20,000, 12,000 व 8,000, 6,000, 5,000, 3,000, 2,000 तर 8 ते 10 क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी 1,000 तर 11 ते 20 क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी 500 रुपये तसेच 18 वर्षावरील उत्कृष्ट महिला व 55 वर्षावरील उत्कृष्ट वयस्कर खेळाडू अशी वैयक्तिक बक्षिसे देऊन खेळाडूंना गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी गिरीश बाचीकर, निलेश भंडारी, आकाश मडिवाळ, दीपक वायसल, करण पाटील यांच्याशी संपर्क साधावा. फिनिक्स चषक अंतिम सामने उद्या. फिनिक्स स्पोर्ट्स काउन्सिल आणि कनक मेमोरियल स्कूल नेहरूनगर आयोजित शनिवारी 10व्या फिनिक्स चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील 13 वर्षाखालील मुलांचा आणि 17 वर्षाखालील मुलींचा अंतिम सामना होणार आहे. दुपारी 1 वाजता सेंट झेवियर्स स्कूल विरुद्ध सेंट जोसेफ हायस्कूल यांच्यात मुलींचा सामना तर 13 वर्षाखालील मुलांचा अंतिम सामना सेंट झेवियर्स स्कूल विरुद्ध कनक मेमोरियल स्कूल नेहरूनगर यांच्यात होणार आहे. अंतिम सामन्यानंतर बक्षीस वितरणाने स्पर्धेची सांगता होणार आहे. सुपर चषक फुटबॉल रेअल माद्रिदला जेतेपद. डेव्हिड अलाबा आणि कर्णधार करीम बेंझिया यांनी केलेल्या गोलच्या बळावर स्पॅनिश संघ रेअल माद्रिदने जर्मन संघ एंट्रॅक फ्रँकफर्टवर 2-0 अशी मात करत युएफा सुपर चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. बुधवारी मध्यरात्री फिनलँडची राजधानी हेल्सिंकी येथे झालेल्या या सामन्यात गेल्या हंगामातील चॅम्पियन लीग विजेत्या माद्रिदने सुरुवातीपासूनच युरोपा लीग विजेत्या फ्रँकफर्टवर वर्चस्व गाजवले. 37व्या मिनिटाला माद्रिदच्या व्हिनिसियसने मारलेला फटका फ्रँकफर्टचा गोलरक्षक केविन ट्रॅपने अडवला, मात्र माद्रिदला कॉर्नर किक मिळाली. यावर बेंझिमा आणि कॅसेमिरोच्या सहाय्याने अलाबाने गोल करत माद्रिदला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर बेंझिमा आणि विनिसियस यांनी पुन्हा गोलचे प्रयत्न केले, मात्र ट्रॅपला चेंडू गोल जाळ्यात जाण्यापासून रोखण्यात यश आले. परंतु 65व्या मिनिटाला विनिसियसच्या पासवर बेंझिमाने केलेल्या गोलमुळे माद्रिदला 2-0 अशी आघाडी मिळाली. बेंझियमचा हा माद्रिदसाठी 324वा गोल ठरला, त्यामुळे त्याने माजी कर्णधार आणि आघाडीपटू राहुलला मागे टाकत माद्रिदसाठी सर्वाधिक गोल करण्याच्या खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.